अनअकॅडमी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या एक्झाम हॉलच्या बाहेर आहे आणि मला मुलांच्या इंग्रजी आणि मराठीच्या पेपरच्या रिॲक्शन जाणून घेत आहोत। बऱ्याच मुलांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत आणि कसा येत आहेत, एवढ्या दिवसानंतर मुख्य परीक्षेचा पेपर झालेला आहे हे आपण जाणून घेऊयात। हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा, कारण नवीन विद्यार्थ्यांना तयारी करताना नेमकं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन मिळेल। कसा होता आजचा पेपर, म्हणजे काय रिॲक्शन काय द्याल? ठीक होतं, म्हणजे मीडियम होतं। तरी ॲव्हरेज काय सांगाल? म्हणजे मीडियम होतं, काही मराठी सोपं होता, इंग्लिशमधले वोकॅब थोडं अवघड होतं। बरं, ठीक आहे। चालेल, तुमचं नाव? राऊत महेंद्र। ओके, चला, ऑल दी बेस्ट। थँक्यू। आजचा पेपर कसा होता? चांगला होता, दोन्ही इंग्लिश मराठी? इंग्लिश मराठी होतं, दोन्ही ओके होतं। दोन्ही ओके होतं, ऑल दी बेस्ट। थँक्यू। मागच्या वर्षीच्या कम्पेअर केलं तर चांगला होता पेपर, फर्स्ट पेपर असो आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये कोणतं सोपं गेलं, कोणतं? मराठी सोपं होतं, सो इंग्लिश थोडंसं डिफिकल्ट होतं। ठीक आहे, चला, थँक्यू, ऑल दी बेस्ट। थँक्यू। सर, तुमची रिॲक्शन? सोपा होता पेपर, मराठी सोपा होता, इंग्लिश टाइम पूरला दोन्हीला। ओके, गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये सोपा होता, ओव्हरऑल सोपा वाटला। हां, कारण इंग्रजीमध्ये करेक्ट इनकरेक्ट वगैरे सेंटेन्स आहेत, असे जास्त क्वेश्चन नव्हते। ओके, त्यामुळे सोपा वाटला पेपर। इझी होता कम्पॅरेटिवली, इंग्लिश खूप इझी होतं आणि मराठी थोडं ट्रॅडिशनल टाईप्स ऑफ ऑर्डिनेट सर्व्हिसला जसं असतं तसं होतं। इंग्लिश कम्पॅरेटिवली खूप सोपं होतं आणि वोकॅबलरीवरती खूप जास्त फोकस होता। ओके, गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये खूप सोपं होता कम्पॅरेटिव्ह। हां, चला, ऑल दी बेस्ट। थँक्यू। ठीक होता गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये, त्याच लेवलचा होता असं काही सांगू शकत नाही, बऱ्यापैकी मॅनेज केला होता। पेपर छान होता, व्यवस्थित डिझाईन केला होता, इंग्लिश नेहमीपेक्षा सोपं आलं होतं आणि मराठी पण सोपं होतं। पॅसेज थोडा ट्रिकी होता, बाकी ओव्हरऑल सगळ्यांचं चांगलं गेलं। उद्याच्या पेपरसाठी ऑल दी बेस्ट। थँक्यू। ठीक होता गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझन मध्ये, यावर्षी? गेल्या वेळेस कसं होतं, मराठी थोडं दरवेळेसपेक्षा जरा सोपं होतं, इंग्लिश ठीक होतं, म्हणजे सॉरी इंग्लिश सोपं होतं, मराठी ठीक होतं, दरवेळेसारखं होतं। चला, ऑल दी बेस्ट होते। थँक्यू। सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा सर। सर, माझं नाव सागर कोकरे आहे। ॲक्च्युली पेपर खरंच खूप चांगला होता, बऱ्यापैकी इझी होता, अभ्यास केल्यामुळे चांगला गेला, त्यात काही विषय नाही। परंतु एवढा आहे की एका तासात 100% सोडवायचे म्हणजे जरा घाई होते, पळावं लागतं खूप जास्त, आणि ठीक आहे, चांगला गेला तरी पेपर। गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये? गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे ॲव्हरेज होता, एवढं काही असं जास्त हार्ड किंवा जास्त लो होता असं काही नाही, ॲव्हरेज पेपर होता। आणि लास्टचे जे पार्ट आहे, जे की आपण समास वगैरे म्हणतो किंवा मग आपले शेवटचे जे 3-4 पार्ट आहे जे की आपण साईडला ठेवत असतो, त्यावरसुद्धा 1-5-6 प्रश्न आलेत, ते थोडेसे ट्रिकी होते। ओके, थँक्यू। उद्याच्या पेपरसाठी ऑल दी बेस्ट। थँक्यू। थँक्यू सर। पेपर मीडियम होता आणि जास्त करून जो ग्रामरच्या रिलेटेड म्हणजे जे काही हे होतं त्याप्रमाणेच हे होतं। ओके, गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये? गेल्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये थोडा अवघड होता, आणि कसा होता की भरपूर आवाका भरपूर होता म्हणून काही लोकांना वेळही कमी पडला। आणि इंग्लिशमध्ये मराठीमध्ये कोणता सोपा गेला जास्त? इंग्लिश जरा बरा वाटला मला, इंग्लिश बरा वाटला। थँक्यू, ही चांगली गोष्ट आहे की यावेळेस सगळे जर इंग्लिश सोपा गेला असं बोलता येतं। चला, थँक्यू, ऑल दी बेस्ट होते सर। थँक्यू। पेपर मराठीचा पेपर जरासा किचकटच होता, बरं, इंग्लिशचा एक सोसोच होता नेहमीप्रमाणे, काय फारसं अवघड, पण मराठी जरा म्हणजे अवघड नव्हता, पण जसं गुंतागुंतीचे स्टेटमेंट टाकले होते। जास्त लोकांच्या रिॲक्शन अशाच आहेत की इंग्लिश सोपा गेला जास्त म्हणून। हा, इंग्लिश जरा नेहमीपेक्षा पॅटर्न नव्हता, जर सरळ सरळ चेंज द वाईस वगैरे कंपाऊंड सिम्पल सेंटेन्स असं असल्यामुळे जरा थोडं बऱ्यापैकी वाढला आणि मराठी थोडा किचकट होता। ओके, चला, हां, थँक्यू। उद्यासाठी ऑल दी बेस्ट। थँक्यू। आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांच्या रिॲक्शन बघितलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्ही अनअकॅडमी MPSC लाईव्हवर बघता आहात। या लाईक चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।